कॉमर्समध्ये माझं शिक्षण झालं. एम बीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही कंपन्यांमध्ये एक्सपिरियन्स घेतल्यानंतर माझा HDFC सिलेक्शन झालं. त्यावेळेस मला जवळपास महिन्याला 30-32 हजार रुपये पेमेंटचा मला जॉब मिळाला. 32व्या वर्षी थोड्याशा काही घटना अशा घडल्या माझ्या लाईफमध्ये की ज्यामुळे मला माझा जॉब सोडावा लागला आणि 32व्या वर्षी मी ॲज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून ह्या व्यवसायामध्ये आलो. सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षमय होता. एज्युकेटेड लोकांना मेन समजवण्याचा माझा मॅक्सिमम प्रयत्न होता. त्यासाठी मी डॉक्टर लोक, बिझनेसमॅन लोक यांच्याकडे जास्त जात होतो. पण डॉक्टर लोकंसुद्धा फार बिझी असल्यामुळं मला महिनोन महिने मला त्यांच्याकडे हेलपाटे मारावं लागायचे, त्यांना अपॉइंटमेंट घेण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी. आणि अशा पद्धतीने मी मार्गक्रमण करत गेलो आणि 30-32 हजारवरून 260-250 रुपये माझा महिन्याचा रेव्हेन्यू मला आला. त्यावेळेस प्रचंड मला डिप्रेशन आलं की मी खरंच चूक केली का, किंवा ॲज अ म्युच्युअल फंड मॅनेजर असताना म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून ह्या क्षेत्रामध्ये आलो. पण त्या संघर्षमय काळामध्ये सुद्धा कुठंही न डगमगता फक्त आणि फक्त कष्ट, प्रामाणिकपणा ह्या दोन्ही, ऑनेस्टी आणि इथिक्स ह्या दोन्ही गोष्टीच्या ह्याच्यावरती तटस्थ राहिलो, ठाम राहिलो. आणि प्रचंड मेहनत करत करत मी 3 वर्षानंतर मला चांगल्या पद्धतीने लिफ्ट मिळाली, क्लायंट बेस वाढला, मार्केटने चांगली साथ दिली, अपॉर्च्युनिटी क्रिएट झाल्या म्युच्युअल फंडमध्ये. आणि आज मी ज्यावेळेस 250-260 रुपयेमध्ये ज्यावेळेस माझा टर्नओवर होता, तो आज माझा लाखांमध्ये टर्नओवर आहे सध्या. आणि आज मी सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास टॉप 5 म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरमध्ये आज माझं स्थान आहे. नमस्कार, माझं नाव अविनाश आदिनाथ बोरगावकर. माझा जन्म 2/10/1982 साली सोलापूर येथे झाला. मी मूळतः माझा जन्म हा एका पुजारी ह्या परिवारात झाला होता. आम्ही बजरंगबलीचे पुजारी, त्याच्यामुळं लहानपणापासून देवधर्म आणि ह्याच्यामध्येच माझं लहानपण गेलं. तिथून ग्रॅज्युएशन झालं सिद्धेश्वर शाळेमध्ये. सिद्धेश्वर शाळेमध्ये ग्रॅज्युएशन झालं आणि त्या सिद्धेश्वर शाळेच्या ग्रॅज्युएशननंतर मग मी त्यावेळेस एज्युकेशनचा इतका काही फारसा लोकांमध्ये किंवा माझ्या घरामध्ये एवढा काही हे नव्हता, कारण की वडीलही माझे जास्त शिकलेले नाहीत, आई पण अगदी अशिक्षितच म्हणायला हरकत नाही, आणि मीच घरातला सर्वात मोठा होतो. त्यामुळे मला असं शिक्षणाबद्दलचं गायडन्स कोणाकडून मिळालं नाही. जे मित्र ज्या साईडला चालले त्या साईडला गेलो मी. सुरुवातीला मला सायन्सला मार्क चांगले होते. मी संगमेश्वर कॉलेजला सायन्सला ॲडमिशन, सरांनी म्हणलं की तुम्हाला किती मार्क आहेत, मी म्हटलं सर मला 150 पैकी 142 आहेत. झालं तुझं ॲडमिशन सायन्सला, जा असं म्हटले. परत नंतर मित्र म्हणले की अरे त्या सायन्सला 3-3 ट्युशन लावावं लागतात आणि ते कॉमर्सला एकच ट्युशन असते बघ म्हणले. मग तसं म्हणण्यानंतर मी काय केलो, सरांकडे गेलो, सर म्हणणं मला सायन्स नको आहे, मला कॉमर्स पाहिजे. अरे तरी म्हणले अरे सायन्स एकदम चांगलं आहे, मिळत नाही लोकांना ॲडमिशन, तुला मार्क चांगले मिळाले तर तू काय घेत नाही. मी म्हटलं सर नाही म्हणणं मला ते 3-3 ट्युशन वगैरे नाही जमणार नाहीत, काय नाहीत, माझे सगळे मित्र कॉमर्सकडे गेले आहेत, मग तर मला कॉमर्सकडे जायचं आहे. मग मी सायन्सला 2 महिने बसून मी सायन्समधून बाहेर पडलो आणि कॉमर्स ह्या क्षेत्रामध्ये आलो. आणि मग नंतर मी दुसऱ्या वर्षी कॉलेज चेंज केलं. कॉमर्समधलं जे बेस्ट कॉलेज होतं हिराचंद नेमचंद कॉलेज, तिकडे मी शिफ्ट झालो आणि तिथून मग मी पूर्ण माझं ग्रॅज्युएशन कॉमर्स ह्याच्यामधून पूर्ण केलं. कॉमर्स ह्याच्यामधून पूर्ण करता करता मला नित्यनियमाने दर शनिवारी बजरंगबलीची पूजा करावी लागायची आणि मी बजरंगबलीच्या मंदिरात बसायचो. लक्ष्मी मार्केट येथे आमचं बजरंगबलीचं मंदिर आहे आणि विशेष म्हणजे आमच्या घरी प्रभाकर स्वामी महाराज 17 वर्ष वास्तव्य केलेले आहेत आणि ते मंदिरामध्ये आपल्या बसत होते बजरंगबलीच्या आणि रामाच्या मंदिरात आणि दत्त मंदिरच्या इथं बसायचे ते. आणि त्यामुळे एवढं आमच्या घराण्यामध्ये संत परंपरा आणि प्लस हे पुजारी पण असल्यामुळं आमचं जरा थोडंसं धार्मिक ह्याच्याकडे आमचा ओढा जास्त होता. आणि त्याच्यानंतर काय झालं की इन बिटवीन मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या वडिलांना पॅरलाइज अटॅक, ब्रेन अटॅकने सफर झाले आणि घरातली आर्थिक परिस्थिती थोडीशी साधारण होती. आणि असं आमचं मंदिराचे आम्ही पुजारी बजरंगबलीचे भक्त कमी, त्यामुळं बजरंगबलीच्या मंदिरामध्ये येणारं काय म्हणतात दक्षिणा म्हणा किंवा जे काही असेल ते इतकं जास्त काही फारसं नव्हतं.
आणि त्यामुळं मला थोडीशी घरी अडचण होती. मग मी बी कॉम झाल्यानंतर मग थोडंसं प्रायव्हेट क्षेत्रामध्ये मी जॉब करत होतो. त्यावेळेस साधारण मला 1500 ते 2000 पगार होता 2003 साली. आणि तिथून करता करता मग माझ्या वडिलांना ज्यावेळेस मेजर तिसरा अटॅक आला पॅरलाइज आणि ब्रेन स्ट्रोकचा, त्यावेळेस मग आम्हाला थोडंसं आमच्या आत्यांनी मदत केली आणि मग त्यांच्यासाठी त्यावेळेस आम्हाला 1,60,000 रुपये खर्च आला आणि त्या 1,60,000 रुपयासाठी आम्हाला एक आमची जागा विकावी लागली. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस मग माझ्या खांद्यावरती मोठी जबाबदारी पडली की बाबा आता घर आपल्याला चालवायचं आहे आणि आता काय करायचं. त्यावेळेस मग मी ते प्रायव्हेट जॉब करत होतो आणि मग ते काही कालांतरानंतर आमच्या आत्यांचे आणि मामांचे पैसे आम्हाला परत द्यावे लागले त्यांनी केलेली ते मदतीचे जागा विकून. तर त्यावेळेस सगळ्यांचे पैसे देऊन माझ्याकडे 50,000 रुपये शिल्लक राहिले होते. मग मी मुंबईच्या बहिणीला विचारलं की हे 50,000 रुपये आहेत शिल्लक आता मी काय करू. तर त्यावेळेस त्यांनी सांगितले की तू MBA कर, MBA केल्यानंतर तुला चांगल्या पगाराची नोकरी लागेल, चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल आणि तुला करिअरमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. मग ते मला पटलं आणि विशेष म्हणजे मला त्यात पण एक सांगावंसं असं वाटेल की मला त्यावेळेससुद्धा मला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये मिळालं होतं आणि प्रायव्हेट कॉलेजमध्येही मला ॲडमिशन मिळालं होतं. तर त्या भारतीय विद्यापीठाला मी जाणून बुजून ह्याच्यासाठी घेतलं होतं की तिथं फी रिफंड मिळत होती, फी रिफंड मिळत होती म्हणून मी तिकडं ॲडमिशन घेतलो. आणि मग भारतीय विद्यापीठामध्ये मी MBA पूर्ण केलं. MBA भारतीय विद्यापीठ पूर्ण केल्यानंतर मला पहिला जॉब HDFC बँकेत लागला. HDFC बँकेत लागल्यानंतर त्यावेळेस मला सुरुवातीला डायरेक्टली 1,12,000 रुपये पगाराची नोकरी लागली. ती मला इतकी मला माझा आनंद गगनात मावत नव्हता. मी 2,000 रुपयावरती पगार करणारा मला डायरेक्ट 12,000 ची जॉब मिळाला आणि ते पण केवळ आणि केवळ MBA फायनान्स केल्यामुळं, त्या डिग्रीमुळं सोलापूरमध्ये. आणि अशा रीतीने मग मी माझं करिअरला सुरुवात केली. मग HDFC बँकेच्या याच्यामध्ये 1.5-2 वर्ष जॉब केल्यानंतर माझी ट्रान्सफर नांदेडला झाली. तर ते नांदेडला झाल्यानंतर मग परत मला आमच्या वडिलांचे पॅरलाइज ब्रेनअटॅकची जे हे होती कंडिशन, त्यामुळं मला बाहेर सिटीत जायचं नव्हतं. मग मी तो जॉब सोडला. ते जॉब सोडल्यानंतर मी सुंदरम म्युच्युअल फंडमध्ये जॉईन केलो. पण सुंदरम म्युच्युअल फंडमध्ये जॉईन केल्यापासून जे मी म्युच्युअल फंडमध्ये जे करिअर तिथंच जे म्हणजे झोकून दिलं स्वतःला ते म्युच्युअल फंडमध्ये, ते आज तक आहेत मी म्युच्युअल फंडमध्येच कार्यरत आहे. आणि म्युच्युअल फंडमध्ये एक मला परत नंतर काय झालं की सुंदरम म्युच्युअल फंडमध्ये जॉब करता करता मला निपॉन म्हणजे जे आधी रिलायन्स म्युच्युअल फंड म्हणून ओळखलं जात होतं ते औरंगाबादमध्ये मला ऑन रोलची ऑपॉर्च्युनिटी आली आणि तिथं मला चांगल्या पॅकेजची ऑफर आली. त्यासाठी मग मी औरंगाबादला ट्रान्सफर घेतली माझी आणि औरंगाबादमध्ये मी जवळपास 1-2 वर्ष काम केलो. आणि नंतर ज्यावेळेस वडिलांची शेवटच्या स्टेजमध्ये सारखं मग त्यांना महिन्याला एकदा ॲडमिट करायला लागायचं आणि घरातला मी मोठा असल्यामुळं मग सोलापूरमधून फोन यायचा. औरंगाबाद आणि सोलापूरची कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होता, रेल्वे कनेक्टिव्हिटी नव्हती आणि बसची कनेक्टिव्हिटी पण नव्हती. मग त्यामुळं मला मी तिथला जॉब सोडून सर्च करत होतो की बाबा सोलापूरमध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल का. तर मला सोलापूरमध्ये HDFC म्युच्युअल फंडची ब्रँच सोलापूरला 2012 इकडं यायचं मला असं लक्षात आलं होतं, येत आहे म्हणून सहकाऱ्यांच्या मार्फत. मग मी HDFC म्युच्युअल फंडला अप्लाय केला. HDFC म्युच्युअल फंडमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि HDFC म्युच्युअल फंड इथं सोलापूरला ब्रँच हेड म्हणून ब्रँच मॅनेजर म्हणून माझं सिलेक्शन झालं. आणि तिथून मग 2012 ते साधारण 13 आणि 14 आसपासपर्यंत मी HDFC म्युच्युअल फंडमध्ये जॉब केला. आणि तिथून मग परत काय झालं की माझं तर थोडंसं HDFC जरा माझं थोडंसं सहकाऱ्यांबद्दल थोडंसं माझं जमेना, त्यामुळं मग मला परत रिझाईन द्यावं लागलं. मग मी रिझाईन दिलो आणि रिझाईन दिल्यानंतर ॲक्च्युली खरा संघर्षमय प्रवास सुरू झाला. तर त्यामध्ये काय झालं की सोलापूर आपलं छोटं शहर असल्यामुळं अपॉर्च्युनिटी जास्त नव्हत्या आणि कंपन्यांची ऑफिसेस लिमिटेड होते म्युच्युअल फंड रिलेटेड, बरं का, पर्टिक्युलरली सांगायचं म्हणजे. तर त्यावेळेस तीन चारच कंपन्यांचे ऑफिसेस होते आणि तिथं ऑलरेडी म्युच्युअल फंडचे सहकारी काम करत होते, त्यामुळं मला मी बऱ्याच कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालं. माझं SBI सिलेक्शन झालं म्युच्युअल फंडमध्ये, ते सांगलीसाठी झालं. ॲक्सिस म्युच्युअल फंडसाठी सिलेक्शन झालं, ते कोल्हापूरसाठी झालं. टाटा म्युच्युअल फंडसाठी सिलेक्शन झालं, ते परत नंतर औरंगाबादसाठी झालं. म्हणजे मला कुठल्याही प्रकारची सोलापूरमध्ये अपॉर्च्युनिटी मिळेच ना आणि मला सोलापूर सोडून जायचं नव्हतं. ही माझी दुधा मनस्थिती होती. मी 5-6 महिने घरी बसलो. घरी बसल्यामुळं मला घरातले विचारले की तू रोज घरी बसतो, जॉबला जात नाही, काय नाही, काय प्रॉब्लेम, काय अडचण काय. मग मी म्हणायचं की नाही सोलापूरमध्ये जॉब नाही आहेत सध्या, मी बघायला अपॉर्च्युनिटी काय मिळते का,
काही दुसरा ऑप्शन आपल्याला मिळतो का जॉबसाठी? कारण की मी ज्यावेळेस सर्वात महत्त्वाचं सांगायचं हे की मी त्यावेळेस फक्त 32 वर्षाचा होतो, म्हणजे मी माझ्या करिअरच्या पीक म्हणजे नॉर्मल पीकमध्ये होतो, की त्यावेळेस कुठल्याही व्यक्ती 32व्या वर्षी जॉब पूर्णपणे क्विट करून ॲज अ बिझनेस म्हणून म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून यायची धाडस कोणीही त्या काळी करत नव्हतं, आजही करत नाही. कारण की तुमचं एक डिस्ट्रीब्युटर म्हणून किंवा बिझनेस म्हणून तुम्ही ज्यावेळेस ह्या क्षेत्रात येता त्यावेळेस तुमच्याकडे खूप संघर्ष करावा लागतो. आणि तुमच्याकडे बेस नसतो, तुमच्याकडे क्लाइंट बेसचा हा नसतो, डाटा बेस नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला प्रचंड चॅलेंजेस असतात. कारण ज्यावेळेस तुम्ही एका कंपनीमध्ये जॉब करता त्यावेळेस कंपनीचं ब्रँड नेम मागं असतं, तुम्ही कंपनीचे प्रतिनिधी असता, त्यावेळेस कंपनीचा तुम्हाला फुल सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि इथं स्वतःहून तुम्ही ज्यावेळेस ॲज अ बिझनेसमन म्हणून म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करता त्यावेळेस तुम्हाला स्वतःचा ब्रँड क्रिएट करावा लागतो. तो ब्रँड क्रिएट करताना तुम्हाला प्रचंड मेहनत, प्रामाणिकपणा, त्याच्यामध्ये प्रत्येक क्लायंटचे वेगवेगळे नियोजन आहेत, प्रत्येक क्लायंटचे वेगवेगळे डिमांड्स आहेत, प्रत्येक क्लायंट्सना वेगवेगळे रिस्क घ्यायची क्षमता वेगळी आहे, त्याप्रमाणे प्रत्येक क्लायंटला समजून सांगणे की बाबा सर ह्या हाही एक इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे म्युच्युअल फंड. कारण लोकांना ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटच फक्त माहिती होत्या त्या काळी, LIC, PPF आणि बँकेचे FD. हा एक ट्रेडिशनल जो काळ आहे जो लोक आजही त्यातून बाहेर पडायला तयार नाही आहेत. आणि ज्यावेळेस 2020 नंतर ॲक्च्युली मेजर जो क्रांती घडली म्हणायला हरकत नाही सर्व क्षेत्रामध्ये, तो 2020चा जो कोरोनाचा काळ आहे तिथं ॲक्च्युली डिजिटलायझेशन सुरू झालं आणि सगळ्या कंपन्यांचे मग डिजिटल प्लॅटफॉर्म आले. कारण की त्यावेळेस फिजिकल कोण इंटरव्ह्यू करत नव्हतं, टच करत नव्हतं, कोण फिजिकल समोरासमोर जात नव्हते, घाबरत होते कोरोनामध्ये. आणि तिथून महत्त्वाचं काय झालं की त्याच्यामध्ये डिजिटल क्रांती झाली. त्या क्रांतीचे दोन म्हणजे फायदे ॲज वेल ॲज तोटे असे दोन्ही आहेत. म्हणजे डिजिटल जे आहे इलेक्ट्रॉनिक युग्समध्ये दोन धारी तलवार असते, प्लस ॲज वेल ॲज मायनस. प्लस पॉईंट हे झालं की लोकांना ते इझी झालं. सुरुवातीच्या काळामध्ये याच्यामध्ये अडचणी म्हणजे थोडक्यात काय झालं की मी म्युच्युअल फंडचा माझा 6 वर्षाचा अनुभव असल्यामुळं मी काय केलं की प्रायोरिटी माझा जो क्लायंट बेस आहे तो एज्युकेटेड आहे. आणि एज्युकेटेड लोकांना जाऊन म्युच्युअल फंड हे सांगितलं तर ते आपल्याला सोपं जाईल बिझनेससाठी, ह्या आयडियाज मी काही वापरल्या. आणि त्यामुळं माझा मेजरली फोकस होता तो डॉक्टर लोकांकडे. कारण डॉक्टर लोकांकडे कसं असायचं की एकतर ते हायली एज्युकेटेड आणि त्यांच्याकडं रिस्क घ्यायची कॅपॅसिटी होती, कारण त्यांच्याकडे सरप्लस त्यांच्याकडं पोर्टफोलिओसाठी काही अमाऊंट्स असायची. मग त्यामुळे मी काय केलं की सर त्या लोकांना अप्रोच केलो. पण त्यावेळेस मला इतके चॅलेंजेस व्हायचे की सगळे पेशंट संपले पाहिजेत, MR संपले पाहिजेत, आणि त्याच्यानंतर मग माझा नंबर लागायचा. आणि तो माझा नंबर लागल्यानंतर डॉक्टर्स म्हणायचे की 5 मिनिटं आहे तुम्हाला वेळ, 5 मिनिटात समजावून सांगा म्युच्युअल फंड. आणि त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने त्यावेळेस चॅलेंजेस निर्माण व्हायचे की सर मी 5 मिनिटांमध्ये कसे म्युच्युअल फंड समजून सांगू तुम्हाला, एवढी मोठी इंडस्ट्री आहे, एवढं मोठं याच्यामध्ये ऐकण्यासारखं तुम्हाला ऑप्शन्स भरपूर आहेत, तर ते मी सांगू शकणार नाही 5 मिनिटात. तर तुम्हाला कधी वेळ आहे सांगा सर, मी त्यावेळेस तुमच्याकडे परत येतो. मग शनिवारी सांगा, रविवारी सांगा, तुम्ही तुमच्या वेळेनुसार सांगा, मी सर तुमच्याकडे येतो. मग मला त्यावेळेस ते कधी शनिवारी या, नेक्स्ट वीकमध्ये या, त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये या, असं मला थोडंसं बऱ्याचदा हेलपाटे मारावं लागले. त्याच्यानंतर काही डॉक्टर म्हणायचे की तुमचे ऑफिस कुठं आहे, तुम्ही आम्ही समजा जर तुम्ही आम्हाला फोन स्विच ऑफ झाला किंवा तुम्ही काय बंद केलं, तुम्ही कुठं निघून गेले, तर आम्ही आमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी कुठं जायचं, कुणाकडे जायचं? कारण त्यावेळेस लिमिटेड कंपन्यांचे ऑफिसेस होते, त्यामुळे त्यांच्याकडं रिसोर्सेस कमी होते. त्यावेळेस डिजिटल एवढं नव्हतं, कारण की 2013-14 आसपास म्युच्युअल फंड कंपन्यांचे डिजिटल प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते. म्हणजे ही इंडस्ट्री त्या बेबी स्टेपमध्ये होती थोडक्यात त्यावेळेस. आणि त्यावेळेस मी फक्त माझी बॅग घेऊन फक्त जायचो, सर मी तुम्हाला डोरस्टेप सर्व्हिस देतो आणि तुम्हाला सगळ्या काही तुम्हाला जे काही लागणाऱ्या सर्व्हिसेस आहेत ते तुम्ही फक्त एक फोन करा, मी तुमच्याकडे येतो, मी असं सांगायचो. आणि त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये एक प्लस पॉईंट मला हा झाला की एक तर माझं MBA फायनान्स होतं आणि सोबत माझा 6 वर्षाचा अनुभव होता 3 कंपन्यांमध्ये काम केलेला. त्यामुळे काय असायचं की एक डॉक्टर लोकांचा एक ट्रस्ट असायचं की बाबा ह्या व्यक्ती एज्युकेटेड आहे ॲज वेल ॲज एक्सपिरियन्स्ड आहे, तर ह्याच्याकडे काहीतरी आपण सुरुवात करू इन्व्हेस्टमेंटची आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या ह्याच्यावरती सुरुवात करून बघूयात, अनुभव घेऊयात की बाबा खरंच हा म्हणतोय तसं आपल्याला रिटर्न मिळतात का, हा सांगतोय त्याप्रमाणे आपल्याला काही टार्गेट्स अचीव होतील का. आणि कालांतराने मला 3 वर्ष फार म्हणजे संघर्ष करावा लागला. अगदी तुम्हाला
एक अमाऊंटमध्ये सांगायचं झालं तर ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. मी ज्यावेळेस जॉब सोडला त्यावेळेस मला 32,000 रुपये पगार होती आणि मी ज्यावेळेस म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम सुरू केलं त्यावेळेस माझा पहिल्या महिन्याचा जो रेव्हेन्यू होता तो फक्त 260 रुपये होता. मला रात्री 2-3 वाजेपर्यंत झोपायचं नाही. मला घरी आमचे बायको मंडळी म्हणायची विशेष म्हणायची की बाबा तुम्ही झोपत का नाही रात्री, तर मी म्हणायचं नाही मला उद्या कोणाकडे जायचं आहे, उद्या 7-8 क्लायंटना भेटायचं आहे मला, तर त्यासाठी माझ्याकडे नेहमी डोक्यात प्लॅनिंग चालू असतात की सकाळी उठून मी कधी जाऊ, कुणाकडे जाऊ, कशा पद्धतीने जाऊ. तर ह्या प्रकारची मी प्लॅनिंग करत राहायचो आणि त्यावेळेस खरं सांगतो मी म्हणजे इतकं संघर्षमय पिरियड होता की त्या काळी मला असं काही क्षणी मला वाटलं सुद्धा की मी फार मोठी चूक केलो. मॅनेजर सारख्या ग्रेडमधून मी सोडला जॉब आणि तिथून मी ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून आलो, सुरुवातीपासून करतो आहे आणि मी 32,000 वरून 260 रुपयावर येऊन बसलो आहे आणि मी कसं ह्याच्यामध्ये आता सक्सेस करायचं. पण देवाच्या दयेने आणि गुरुच्या कृपेने म्हणा आणि ह्या सगळ्या सहकाऱ्यांनी आपल्याला फार त्यावेळेस वेळोवेळी मोटिवेशन केलं की नाही ह्याच्यामध्ये सुरुवातीला त्रास होईल, तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष नंतर मग तुम्हाला एकदा क्लायंट बेसचा विश्वास तुम्ही संपादन केलात आणि मग तिथून तुम्हाला चांगली लिफ्ट तुमच्या करिअरमध्ये मिळेल. आणि अगदी तसंच झालं. 3 वर्षापर्यंत मला थोडंसं मग स्टेप बाय स्टेप थोडेसे मला रेव्हेन्यू पण चांगला मिळत गेला. मग नंतर काही 2,000 मिळायचा, कधी 4,000 मिळायचा, कधी 10,000 मिळायचा. मग ह्याप्रमाणे मग माझं थोडंसं एक 3 वर्षानंतर जरा थोडंसं जेवढी पेमेंट होती तेवढंच एक रेव्हेन्यूचा एक पार्ट आला आणि त्यावेळेस मला कुठंतरी असं वाटलं की बाबा मी आता एका स्टेजला थोडंसं एक सिक्युअर्ड फील म्हणायला हरकत नाही की बाबा जेवढं मला जॉब करताना सॅलरी मिळायची तेवढं मला आता सध्या अर्निंग होते. हे होण्यासाठी मला जवळपास 3.5 वर्ष लागली आणि तिथून 3.5 वर्षानंतर जे ॲक्च्युली मार्केटमध्ये जे मोमेंटम क्रिएट झाले आणि आपल्या इकॉनॉमीमध्ये जे डेव्हलपमेंट झाली आणि मग ज्या पद्धतीने लोकांना म्युच्युअल फंडबद्दल एक अवेअरनेस क्रिएट झाला आणि जवळपास काय झालं की त्याच्यामध्ये ज्यावेळेस डेव्हलपमेंट आणि चेंजेस होतात त्यावेळेस ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटचे रेट ऑफ रिटर्न्स हे कमी होत गेले. FDचे त्यावेळेस रेट ऑफ रिटर्न 11.5-12% असायचे, पतसंस्थेचे 13-13% असायचे. मग ते हळूहळू कमी होत गेले आणि मग डॉक्टर लोकांकडे किंवा हे हायली नेटवर्थ इंडिव्हिज्युअल जे आहेत त्याच्या नाही क्लायंट्स त्यांच्याकडे काय झालं की आता एक 8% FD राहिलेली आहे, 8.5% आपल्याला हे मिळते आहे, LIC 6% रिटर्न्स मिळत आहेत, तर आपल्याकडे दुसरा कुठला ऑप्शन आहे का इन्व्हेस्टमेंटसाठी, ते मग ते लोक सर्च करायला आले. आणि त्यावेळेस मग म्युच्युअल फंड पण हा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये थोडीशी रिस्क जर आपण घेतली तर आपल्याला रिटर्न छान मिळतात, हे ओव्हर द इयर्स त्यांना लक्षात आलं. आणि तिथून मग काय झालं की HNI लोक, बिझनेसमॅन लोक आणि हे जे प्रायव्हेट सेक्टरमधले जे चांगल्या पेमेंट्सवाले जे अधिकारी वर्ग आहेत त्यांनी काय झालं की ते म्युच्युअल फंडकडे ड्रास्टिकली वळले आणि त्यामुळं काय झालं की बिझनेसमध्ये चांगल्या पद्धतीने एक्सपान्शन झालं, लीड्स मिळत गेल्या आणि आज त्या लीड्सच्या आधारावरती आपले प्रामाणिकपणा, आपण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची फसवणूक लोकांची कधीच केली नाही, लोकांचं क्लायंटचं हित पहिलं पाहिलं आपण आणि कुठल्या एखाद्या दुसऱ्या स्कीममध्ये किंवा काय एखाद्या छोट्या कंपनींमध्ये जरी आपल्याला रेव्हेन्यू जास्त मिळत असला तरी मी त्याचं काम केलं नाही, top 5 top 6 कंपनींमध्येच सगळ्या क्लायंटचा पोर्टफोलिओ बिल्ड केला, कुठल्याही प्रकारच्या सर्व्हिसेससाठी कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यासाठी त्यांना अडचण निर्माण होऊ दिली नाही आणि आज माझे सगळे क्लायंट्स हॅप्पी आहेत. आज सगळ्या क्लायंटचे ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळे गोल मी पूर्ण करून दिलेले आहेत. त्या सर्व क्लायंटचा आशीर्वाद, गुरूंचा आशीर्वाद आणि सर्व सहकाऱ्यांची साथ ह्यामुळं आज मी सोलापूर शहरामध्ये ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस मी सर्वात शेवटला होतो पण आज मी top 5 आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये मी प्राऊडली सांगेन की मी 0 सुरुवात केली, आज माझा 1 कोटी टर्नओवर आहे आणि आज जवळपास माझ्याकडं 700 ते 750 हा क्लायंट बेस आहे आणि त्याच्यामध्ये मी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आज अविनाश फायनान्शियल सर्व्हिसेस ह्या नावाखाली माझं ऑफिस आहे. गेल्या 5 वर्षापासून सोलापूर जनता बँकेच्या खाली ओम कॉम्प्लेक्समध्ये shop number 5 इथं माझं ऑफिस आहे. सकाळी मी 11 ते 6 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये इथं असतो. कधीही काहीही आज मनीषभाईंच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की म्युच्युअल फंड ह्या खूप चांगली इंडस्ट्री आहे, खूप चांगले ऑप्शन्स आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी, लहान मुलांच्या एज्युकेशनसाठी, लग्नासाठी, रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी, तर ह्याचा तुम्ही निश्चित लाभ घ्या. कधीही काहीही काही माहिती पाहिजे असल्यास, काही अडचण आल्यास माझ्या ऑफिसचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी खुले आहेत. तुम्ही सदैव या, कधीही या. तुमच्या सगळ्या व्ह्यूअर्सना
आणि सगळ्या सबस्क्रायबर्सना एक कधीही अडचण आली म्युच्युअल फंडसाठी तर अविनाश फायनान्शियल सर्व्हिसेसला तुम्ही निश्चित या, तुमचं सगळं सोल्युशन तुम्हाला इथे मिळेल. थँक्यू.